आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। DYFIकडून अवैध धंद्याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं आहे। अवैध धंद्यांवरती आळा घाला आणि आता उग्र आंदोलन करू असा इशारा विक्रम कलबुर्गी यांनी दिला आहे। कुंभारी येथील महिला विडी कामगारांची वसाहत गोदुताई परुळेकर नगर येथे अवैध धंद्यामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाला कळवून देखील लेखी तक्रार करून निवेदन देऊनही आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई होत नाही म्हणून DYFIच्या वतीने ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देण्यात आलं आहे। एसपी मॅडमला निवेदन देण्यात आलं आहे। त्या निवेदनमध्ये गरपूरमध्ये जे अवैध धंदे आहेत, मटका, जुगार, शिंदी, ताडी आणि देशी विदेशी दारू, या गरपूरमध्ये दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत आहे। तरी आम्ही वारंवार वसंग पोलीस स्टेशनला, गोताई चौकीला कळूनसुद्धा या धंद्यामध्ये उठते वाढ होत आहे, तर हे कसं बंद होणं, त्यासाठी आम्ही एसपी मॅडमला निवेदन दिलं आहे। एसपी मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्ही जर पूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल आणि भविष्यामध्ये जर असं काही घडलं नाही तर DYFI हॅलो संघटनेच्या वतीने आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।